नमस्कार मित्रांनो, वीडियो आवडला तो वीडियोला लाइक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। आज या वीडियो मध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठी मध्ये। याबद्दल या वीडियोत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेनिया देशमुख यांचा ब्रीड या चित्रपट बॉक्स ऑफिस पर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनेनियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनेनिया यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे। जिनेनिया आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेनियाने केली आहे। तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये। याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेनिया देशमुख यांचा ब्रीड या चित्रपट बॉक्स ऑफिस पर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनेनियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनेनिया यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे। जिनेनिया आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेनियाने केली आहे।
तो वीडियोला लाइक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये। याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेनिया देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनेनियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनेनिया यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे। जिनेनिया आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेनियाने केली आहे। तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये। याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेनिया देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनेनियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनेनिया यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे। जिनेनिया आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेनियाने केली आहे।
आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेनिया देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेनियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेनिया यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेनिया आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेनियाने केली आहे. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेनिया देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेनियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेनिया यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेनिया आणि रितेश हे
गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनन यांनी केली आहे। आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण वेड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये। याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे। जिनन्या आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनन्यांनी केली आहे। आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण वेड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये। याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या
अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन या नीरिते हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन यांनी केली आहे. तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण वेड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन्या आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यांनी केली आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण वेड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या
अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेने आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेने केली आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेनिया देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेनियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेनिया यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTTवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेने आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेने केली आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेनिया देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेनियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेनिया यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTTवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेने आणि रितेश हे
गेले 20 वर्ष सिनेमा सृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यांनी केली आहे। तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण वेड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये। याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। Disney+ Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी Disney+ Hotstar वर रिलीज होणार आहे। Disney+ Hotstar इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे। जिनेन्या आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यांनी केली आहे। तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण वेड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये। याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। Disney+ Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी Disney+ Hotstar वर रिलीज होणार आहे। Disney+ Hotstar इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या
अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन यांनी रिते हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन यांनी केली आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन्या आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यांनी केली आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या
अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे, जिने न्यायनिधीते हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यांनी केली आहे। तो वीडियो लाइक आणि चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका। आज या वीडियो मध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठी मध्ये। याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिस पर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे। जिनेन्या आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे। यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यांनी केली आहे। तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये। याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे। अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिस पर धुमाकूल घातला। या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं। या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली। आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे। कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे। हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे। वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे। वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली। या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे। आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे। वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे। संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे। या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या
अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेने आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्याने केली आहे. तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण वेड या चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTTवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन्या आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्याने केली आहे. तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण वेड या चित्रपट OTTवर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTTवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या
अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन यांनीरीते हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन यांनी केली आहे. मला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन्या आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यांनी केली आहे. मला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलाय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या
अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन्यानीरिते हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यानी केली आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन्यानीरिते हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यानी केली आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या
अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन या नीरिते हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन यांनी केली आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन्या आणि रितेश हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्यांनी केली आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रीड या चित्रपट OTT वर पाहता येणार आहे, ते पण हिंदी आणि मराठीमध्ये. याबद्दल या व्हिडिओत मी बोलणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेन्या देशमुख यांचा वेड या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनेन्याच्या केमिस्ट्रीचं अनेकांना कौतुकही केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या बघता येणार आहे. कधी आणि कुठे आता मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले, सत्य आणि श्रावणीच्या प्रेमाचा वेड आम्हाला पण लागला आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीमिंग केले जाणार आहे. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यावधीची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनेन्या यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी तसे अभिनेता शुभकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट OTT वर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, बेसुरे या गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड या चित्रपटाचे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्यावर डान्सचे व्हिडिओही सध्या
अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहे. जिनेन्याने रिते हे गेले 20 वर्ष सिनेमासृष्टीत काम करत आहे. यांचा आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. वेड चित्रपटाचे दिग्दर्शक रितेशनेच केले असून चित्रपटाची निर्मिती जिनेन्याने केली आहे.